वेगवेगळ्या मागण्या करून कोणत्याही भूमिकेवर ठाम न राहणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ताठर असून त्यांनी काँग्रेसबाबत आघाडी करायचीच नाही असा आरोप माजी खासदार भालचंद्र मुगणेकर यांनी केला आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून दलितांचे मते विभागू नये. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची भूमिका घेतली गेली, परंतु वंचित आघाडीने सातत्याने विविध मागण्या केल्याप्रसंगी राष्ट्रवादीची फारकत घेतली. अनेक चर्चा झाल्या पण प्रकाश आंबेडकरांना आघाडीत जायचंच नव्हतं अशी ताठर भूमिका त्यांनी घेतली असल्याचा आरोप माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.